रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणारमधून रद्द केलेला तेलशुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली. येथील ग्रामस्थांना देखील विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे शेकाप नेते जयंत पाटील यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादन होऊ देणार नसल्याचा इशारा जयंत पाटलांनी दिला आहे. पाहूयात ते काय म्हणतायत. त्याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदा पण तीव्र विरोध केलेला आहे. शिडको क्षेत्र वाढवण्याचा एक प्रस्ताव त्यांनी टाकला, ते होण्यामध्ये ते तो पण प्रस्ताव होता, पण आज शिडकोच्या तिरीतून नद मारणे नदीतून तीर मारण्याचं काम राज्य शासन करतं आहे. आम्ही ते कदापि सहन करणार नाही. रायगडमधल्या ज्या इंडस्ट्री आल्या त्याच्यामध्ये टक्केवारी घेतली तर 1 पॉईंट पण होणार नाही, 0.1 वर तो परिस्थिती की स्थानिक लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आणि आता जो नवीन येत आहे, आज खरे रायगड जिल्ह्यामध्ये बरेच इंजिनियर झाले, बरेच सॉफ्टवेअरवाले झाले इंजिनियर, वेगवेगळे पदवीधर झाले, केमिकल इंजिनियर झाले, ते सगळे बेकार आहे. आणि बाहेरचे UP आणि इकडचे लोक येऊन त्या ठिकाणी रोजगार करतात. आणि तेव्हा सांगितलं जातं का हे प्रकल्प देशाच्यासाठी आहे, देशातले लोक येणार आणि स्थानिक लोकांना कोणालाही या ठिकाणी रोजगार देत नाहीत किंवा त्यांना थांबवलं जातं. मला वाटतं हजारो स्थानिक बेरोजगार रायगड जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित आणि पदवीधर वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन आहेत, त्यांना रोजगार नाही, फसवणूक होते. प्रकल्प येताना त्या ठिकाणी या पद्धतीचं काम जातं किंवा प्रकल्पाच्या नावावर जमीन ॲक्वेशन केली जाते, ताब्यात घेतात आणि मागावून तो प्रकल्प रद्द होतो आणि जमीन फक्त त्यांच्या ताब्यात शासनाच्या ताब्यात राहतात. तसाच प्रकल्प टाटा पॉवर हाऊसचा आमच्या अलिबाग तालुक्यात आला, त्यांनी सगळी जमीन हजारो एकर घेतली. आज 15-20 वर्ष झाली जमिनीमध्ये एकही कुठलाही दगड पडलेला नाही. आता ती जमीन दुसऱ्या प्रकल्पाला विकण्याचं चाललेलं आहे. तो प्रकल्प होईल की नाही आम्हाला माहिती नाही, पण आमची मागणी आहे की ज्या प्रकल्पासाठी आज आपली जमीन घेतलेली आहे ती जमीन जर ती वापरली नाही तर ती जमीन त्या शेतकऱ्याला परत दिली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने त्याला रुलिंग दिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.